नमस्कार मी विशाल तुम्हाला एवढा अंदाज आलाच असेल की आज मी कोणाबरोबर वर गप्पा मारणार आहे बरं हे व्यक्तिमत्व छोटं जरी असलं तरी कमाल आहे मित्रांनो आणि या कमाल व्यक्तिमत्वाने थेट कलिना ते थे कॅलिफोर्निया जाणं हा देखील एक आश्चर्यचकित करणारा प्रवास आहे असा हा सनी आणि सनी आला रे आला असे आपण सगळेच आनंदाने म्हणतोय असा मराठमोळा सनी आपल्याबरोबर आहे पण त्यापूर्वी या सनीने हा हॉलिवूड पर्यंतचा प्रवास कसा केला जाणून घेऊयात ऑस्कर मध्ये भलेही मुनलाईट बाजी मारली असेल किंवा लाला लँडची चर्चा झाली असेल पण हॉलिवूड स्टार्स सनी सनी आहेस तसा गोड एकदम चुनचुणी लायन मध्ये त्याने छोट्या सरोची केलेली भूमिका काळजाचा ठाव घेणारी सनी मुंबईतल्या कलिनाच्या झोपडपट्टीत राहतो त्याचे वडील सफाई कर्मचारी आहेत सनी तिसऱ्या वर्गात शिकतो घरची परिस्थिती जेमतेमच आहे पण तरीही सनीचं टॅलेंट त्याला थांबवू शकलेलं नाही लायनमध्ये त्याला संधी मिळाली आणि त्याने त्याचं सोनं केलं त्यानं बारक्या सरूची भूमिका अशी काही केली आहे की ऑस्करची जत्राही त्याच्या प्रेमात पैकेल युलोप्रिय प्रिय हो द स् माय गॉ फॉर त्याला उचलून घेण्याचा मोह होस्टला सोडवला नाही सनी अमेरिकन इंग्लिश प्रश्नांची उत्तरं त्यानं आत्मविश्वासानं दिली पुढचा विचार करूनच मी त्याला लांब केले आणि त्याच्यावर तो एकट्या नाही त्याच्या आहे आणि त्याच्या वडील असं त्याला आईचं पण कमी नसणार जेवढं बोलल तेवढं कमी आहे त्याच्याबद्दल आम्ही आनंद समाजामध्ये सहा वाजांचे पोरगा ते नाव करून दाखवले जे आजोबांनी जे केलेले नाव कमवून घेतलेले ते आजोबापेक्षा जास्त नाव झालं त्यांचे पोरगा वाय फाय फू गॉल आय द नॉ द फॅम आय माझा अ ब्राधा लायन मध्ये मोठ्या सरोची भूमिका केली आहे देव पटेलनं त्यासाठी त्याला सपोर्टिक रोलसाठी ऑस्कर नामांकन होतं झोपडपट्टीत राहणारी दोन भावंड रेल्वे मुळे वेगळी होतात त्यातल्या सरूला एक ऑस्ट्रेलियन कुटुंब दत्तक घेत काही वर्षांनी मोठा सरू स्वतःच्या मूळ कुटुंबाच्या शोधात येतो अशी लायनची स्टोरी आहे त्याच्या ऑस्ट्रेलियन आईच्या भूमिकेत साक्षात निकोल किडमन आहे लायनचं शूटिंग भारत टास्मानिया आणि ऑस्ट्रेलियात पार पडलंय त्यासाठी सनीला तिन्ही देशात फिरावं लागलं दोन हजार मुलांमधून सनीची निवड झाली शूटिंगच्या दरम्यानही त्याला खास अशी वागणूक दिली गेली नाही कारण त्याच्या भूमिकेची ती गरज होती भाषेचा प्रश्न होताच मग सनीला साईन लँग्वेज शिकवली गेली आणि त्यातून बारकासरू पडद्यावर जिवंत झाला स्लमडॉग मिलेनियरनं फ्रिदा पिंटोला हॉलिवूडची क्वीन बनवले तसंच यश सनीला मिळो हीच अपेक्षा मित्रांनो मी म्हटलं ना हम छोटे हो होतो क्या हुआ हम कमाल आहे आणि तेच कमाल व्यक्तिमत्व हो म्हणजे अर्थात सनी आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये सनी आपका बहुत बहुत स्वागत आणि सनी बरोबर या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत त्याचे वडील दिलीप पवार त्याचे आजोबा भीमा पवार तुम्ही दोघेही त्याच्याबरोबर होतात खरं तर भक्कमपणे म्हणून मला असं वाटतं सनीला हे सक्सेस मिळू शकलेलं आहे पहिले तू सनी सबसे ज्यादा कोण अच्छा दीकरा तू या मॅ मालूम नहीं ऐसा कैसा मालूम नहीं सब, तो सब लोग तो बोल रहे हैं सब लोग तो बोल रहे हैं यार सही बहुत अच्छा दिख रहा है सो मैं मेरी तरफ से तुझे देता हम यार। यार बहुत तो हाँ। सनी कैलिफोर्निया गया था तू सबसे ज्यादा कौन सी चीज वहाँ पे तूय एंजॉय किया सब एंजॉय किया डिजनीलैंड एयरपोर्टर गया लेबेटी गया सब घूम के आया हम का इंटरव्यू दिया अच्छा डब्ल्यू डब्ल्यू भी देख के आया अच्छा पे हम पिक्चर देख रहे थे तो तेरे पे वो पिक्चर मिला और उनके ट्यूबलेट से मिला ट्यूबलेट ने मेरे को बेल दिया अच्छा अच्छा तो रॉक का बॉडी देखा आपने किस तरह से किया था रॉक को ऐसा ऐसा आपने नहीं किया पर यार सनी वो तेरा एक्शन हमें बहुत पसंद है। जब रेंड कर, रेंड कर, रेंड कर आया जब तू रेड कार रेड कारपेट पे वॉक करके आया तो उस वक्त तूने वो क्या एक्शन किया था जरा हमें भी जरा करके दिखा भाई क्या बात है क्या बात है दिलीप जी खरच कमाल है आम्हाला सगळ्यांना कौतुकाचा विषय सनी आज हॉलिवूड पर्यंत जाऊन पोहोचला लायना चित्रपटातली त्याची भूमिका त्याचं फार कौतुक केलं जात आहे म्हणजे अर्थात कस वाटतंय मी असं मी विचारणार नाही तुम्ही त्याच्या बरोबर होतात आनंदच असेल तुम्हाला वडील म्हणून पण पण वडील म्हणून मुलाला त्या सगळ्या शूटिंगच्या सेट वरती फिरताना त्याच्याकडनं ती लोक काम करून हे सगळं करताना काय म्हणजे तुमचा अनुभव कसा राहिला माझा अनुभव लय चांगला होता ते मध्ये मध्ये शूटिंग करायचं ना तर मला येऊन विचारायचं पप्पा कसं करायचं पप्पा कसा करायचं मी त्याला सांगायचं असं करायचं असं करायचं पण सर्व एक शॉर्ट या दोन शॉर्ट मध्ये तर पुरा करायचं त्या मुलगा जास्ती ब्रेक घेतला नाही तिकडे आणि गात आणि एक साइन एलिव्हिज असायचं ते हिसाबाने ते गात त्याचं काम करायचं आणि त्याला ऍक्टर बनवलं कोण गाठ डेव्हिड बनवलं अच्छा आणि इंडिया टेक टेकवनचा सर्व माणूसांनी बनवलं त्याला बोर। त्याला सर्व प्रोसिजर केलं मुलगा ऍक्टिव्ह ऍक्टिंग केलं अच्छा अच्छा सनी जब आप ऑडिशन के लिए गए थे मेरे ख्याल से आप दो चार जगह गए ना आप, आप कोलकाता भी गए थे ऑडिशन कोलकाता नाही नाही ऑडिशन के लिए नहीं आहे शूटिंग करने गया शूटिंग के लिए पर ऑडिशन के वक्त आपको क्या सीन करने के लिए दिया गया था खेलना क्या था वो वो हो, वो, वो पुड़ी मानना हाँ, और रहना हाँ, हो. अच्छा वो वो करने के लिए आपको दिया गया था जब आप पहले दिन शूटिंग को गए वहां पर हाँ। तो सबसे पहली मुलाकात किससे हुई आपकी आ, पहले मुलाकात हाँ सबसे हुई हाँ सबसे हुई देव हाँ, पटेल भी मिला आपको नहीं मिला नहीं मिला जब देव पटेल से आपकी मुलाकात हुई सामने आप आए तो आ, क्या यानी देव को किस नाम से हमने पुकारा मैंने हाँ. मेरे नहीं था कौन था? हाँ. दूसरे दिन मेरा फ्रेंड बन में? हाँ. में उसको देव करके. हाँ, पर उसका कोई स्पेशल नाम भी ऐसा आपने बोला था मुझे क्या नाम है उसका वो डबल कपूर देव कपूर अच्छा डबल कपूर देव कपूर कपूर देव कपूर क्या है एग्जैक्टली ओ, oh, दो कपूर रहता है है, और देव पटेल एक कपूर है अच्छा यानी दोनों एक तरफ और देव पटेल एक तरफ एक तरफ हाँ, तो उसका इसलिए नाम डबल कपूर एक कपूर एक कपूर <laughs> ऐसा? <laughs> विवाजी <laughs> मलाही मला तुमचंही कौतुक वाटतं नातू आहे खर तर आणि बऱ्याच वेळेस आपण या क्षणाची वाट बघतो असं कुणीतरी आपल्याला रस्त्याने जाताना म्हणावं की अरे हे सनीचे आजोबा आहेत बरं का सनीचे आजोबा आहेत खरं तर तुमची एक वेगळी ओळख पण आहे त्याच्यावर आपण बोलूच पण आज एक आनंदाचा क्षण तुमच्यासाठी असा होता की सनी ज्या वेळेस परतला मुंबईमध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एका खास व्यक्तीची भेट घेण्याकरता गेला होता ती व्यक्ती कोण सनीला हा सनीला घेऊन तुम्ही गेला होता कुठे मातोश्रीवर त्यांना सोडलं जाऊन झोपलं थोडा एक तास आराम केले मग चॅनल वाला सर्व येऊन तिथे बसला होता बर पण मा, मा मातोश्रीवर सगळ्यात पहिले जाण्याचं नेमकं का कारण काय म्हणजे तु, तु, तुमचं काय तिथे म्हणजे आमचं नातं असं आहे ब्याण्णव साली निवडणूक होता लढवला होता आणि त्याच्या नंतर साहेबांबरोबर अंगरक्षक म्हणून मी त्यांच्याबरोबर बरोबर असायचं बरोबर आणि साहेब सतत आमच्या जवळपास आमच्या असायचं आमच्या बरोबर माझ्या बरोबर आणि आम्हाला बोलवलं तर एक एक तास आम्ही दोघं बसायचं साहेबांनी चर्चा करत काही विषयावरती बरोबर तर म्हणून ते नात्यामुळे ते मी बोल साहेबांचा आपला आशीर्वाद पाठीशी आहेत आणि आम्ही जे पुण्य केलेले आहेत लोकांचं घराघरा जाऊन काय काम केलेले आहेत पंचत समितीमध्ये मी आहे सध्या आणि पंचायत करत असतो लोक न्याय देत असतो ते न्याय देतो म्हणून त्या हिशोबाने मला ते मला असं वाटतं की माझ्या ना बाळांना सगळ्यांना त्या पुन्हा मिळाल्या आहेत बिलकुल मला म्हणून मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांच्याच खरंच शुभेच्छांमुळे सनी आज लायन या चित्रपटाच्या माध्यमातून घराघरापर्यंत जाऊन पोहोचला सनी या पे एक ब्रेक लेना आहे पर ब्रेक पर जाते जाते यार वो तूने क्या डायलॉग -डा बोला था वो जब तुझे ऑस्कर के शो में उस एंकर ने उठा लिया था तो वो क्या बोला था आपने माइक पे लेमन एंड माइक एंड आइस क्या मतलब है इसका लिमू का सर और एक माइक अरे वा वा क्या बात आहे जोरदार ताली <laughs> सनी के आहे सनी और बात करेंगे अब इथे एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा सनी बरोबरचा हा गप्पांचा सिलसिला सुरूच राहणार आहे पहा फक्त आईबीएन लोकमत आपल्या बरोबर बिंदास बेधडक सनी पवार म्हणजे अर्थात लायनच्या चित्रपटातना आपल्याला सगळ्यांना परिचयाचं झालेला हॉलीवूडचा अभिनेता असच आपण म्हणूयात तर सनी यार हमने से सुना की आप वहां पे यानी खाली एक्टिंग नाही हुई वहां पे आप क्रिकेट भी खेले हां निकल के इनमें से निकुल क्रिकेट भी खेला रिकॉल क्रिकेट बन से क्रिकेट खेले हां तो ये मैच कैसी होती थी सिक्स कोण मारता था और फोर कोण मारत होता बॉलिंग कोण करता था पहिले तो बॉलिंग मी करता था अच्छा बॉलिंग आप करते थे तो निकोल किडमन कितनी बार आउट हुई आपके बॉलिंग पर एक टाइम वो वो मार दिया था ना मैं हाँ। पकड़ के आउट कर दिया पकड़ ने ना पास, पास रन बनाया था, मैं दस रन बनाया था अच्छा पांच रन उन्होंने बनाया था दस रन आपने बनाया था तो ये क्रिकेट मैच जीतने के बाद आपको कुछ गिफ्ट मिलता था चॉकलेट या ऐसा कुछ सेट नहीं तो? ऐसे हम लोग खेल रहा था खेल रहा था तो खाली तो मैंने ये भी सुना आप देव के टीचर भी बने थे हिंदी हाँ। सिखाने के लिए हाँ? तो देव हाँ। को कितना हिंदी सिखा क्या देव को स्पेशली कौन सा वर्ड आपने सिखाया हिंदी का हिंदी कैसे अच्छा आये तो क्या क्या वर्ड था यानी हिंदी के कुछ वर्ड आपको आपने उन्हें सिखाया तू हाँ। ऐसा ऐसा सिखाया और देव ने आपको कुछ सिखाया इंग्लिश वगैरह मैं को निकल के मैंने सिखाया था थोड़ा थोड़ा इंग्लिश हाँ तो थोड़ा आप बोल, बोल पाएंगे यहाँ पे? हाँ। बोल के दिखाते दिखा सकते हाँ। चलो हाँ क्वेश्चन आप क्वेश्चन करो आंसर दो हाउ आर यू गुड निकोल और क्या पूछती थी आपको ऐसे हम लोग खेलता था ऐसे बातचीत करते बैठता था अच्छा बात कर बातचीत करते बैठता था तो तुम्ही पण त्यांच्याबरोबर बोलायचा निकोल किडमनशी काय तुमचं बोलणं माझा मला येत नाही इंग्लिश मधलं फक्त एवढा बस समजायच एंग्री एंग्री का मतलब खाना काय घ्या कैसा आवडू इडू आय एम फायन थँक यू वेरी मच इत नाही बस अच्छा अच्छा सनी घर में सबसे ज्यादा शरारती कोण आहे शरारती हा मालूम नाही मालूम नाही आजोबांना माहिती असेल का कोण आहे सगळ्यात जास्त हेच आहेत हेच आहे काय करतात साहेबराव साहेबराव काय करतात टीव्ही बघतात घरी टीव्ही बघितल्यानंतर त्याला जे पिक्चर मध्ये सनी देवल मेरा सटक सट्ट्या माझा सटाकले रे अच्छा तो ती नक्कल करून दाखवतो आम्ही बी दिखा कसे करतो आप चहाटिंग हा किसका सनी तीन मेसेस कर का करता आ, हाँ, बुल चलो, बुल चलो, बुल चलो हाँ, हाँ। आता टकली, आमा रागे थे। मला राग येते मला राग येते अच्छा आणि अजून कोणाची नक्कल करतो सनी स्पेशली छोटा का छोटा भीमका चलो छोटा भीम थोडा आम्हाला हाँ का है छोटा घुमा के चोटा चोटा बीम मैं आया। ले ले। अच्छा तो जब आपकी फिल्म सामने आ रही थी पब्लिसिटी हो रही थी सब बात की तो सबसे पहला कॉम्प्लीमेंट किसने दिया आपको मम्मी ने दिया या पापा ने दिया पापा ने दिया क्या बोला पापा क्या बोले कुछ नहीं ऐसे क्या बोले काय काय म्हणाला का, होता का, दिलीप राव तुम्ही कशाबद्दल पण त्याची फिल्म येत होती त्याचं कौतुक तुम्ही कसं केलं काय मी, मी सांगला मी सांगितलं चांगला काम केला हुँ. चांगला काम करू शकतो तू तुझा मनावर इच्छा आहे आणि तुला काम कधी अवघड पडलं ना डोळे बंद कर आणि कोणाच्या व्यक्ती तुझ्यावर जीव आहे ना त्याच्यात शक्ला शकल, शकल, शकल चेहरा आठवन कर विचार लग गा अच्छा, सनी जब सेट पे ऐसा कुछ हुआ है कभी कि कोई सीन आपको करना है और वो आप कर नहीं पा रहे हो तो जैसे आपने बोला कि आपको अजय देवगन पसंद है आपको सनी देवल पसंद है सनी देवल नहीं है हाँ, तो और भी कोई हीरो होंगे ऋषि रोशन अजय देवगन और तो तुम किसे याद करते थे उस वक्त कि भाई मुझे इसकी तरह करना है या जिसे तुम याद करके तुम्हें इंस्पिरेशन मिलता था और वो तुम सबके साथ करना है अच्छा नहीं, नहीं नहीं तेरे को अगर शूटिंग में काम किसका ध्यान के तू एक्टिंग करता था बोल पापा का पापा का पापा का ध्यान करके तुम्हें ट्रेनिंग दिल्ली होती एक मजा ना मुलगा का वडील आणि मुलगा आहे अच्छा त्यासाठी अच्छा म्हणजे हे वडील मुलापेक्षाही मित्रत्वाचं नातो फार जवळच अगदी चला आणखी गप्पा मारणार आहोत आपण पण इथे यानंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त आयबीएन लोकमत ब्रेक नंतर पुन्हा एकदा सनी बरोबर गप्पा आपण मारणार आहोत आणि अर्थात यावेळी या सेगमेंट मध्ये आपल्या बरोबर आहेत सनीची आई बसका आणि त्याच्या आजी शोभा आपल्या बरोबर आहेत तही मला तुमच्यापासून सुरुवात करायची खूप इच्छा पण राहून राहून त्यालाच विचारायचं वाटतंय मम्मी साथ में तो अभी इतना बहुत इतना बड़ा सक्सेस मिला है फिल्म मारी भाई तो अभी वापस इंडिया में आना हो रहा है तो मम्मी से क्या रिक्वेस्ट है की क्या मम्मी अभी आज रात को ये ये खाना बनाओ मेरे लिए तो क्या बनाना चाहोगे आप क्या डिमांड करोगे मम्मी से मम्मी को बोलेगा झिंगे झिंगे मणा करके झिंगे झिंगी म्हणजे प्रॉन्स प्रॉन्स त्याला खाण्याची इच्छा आहे आणि और और क्या अच्छा लगता है और दाल चावल दाल चावल फार आवडतो त्याला फार आवडतो म्हणजे जास्त जेवण हलक फुलक जेवण पाहिजे झिंगी म्हणजे म्हणजे असं कालवण नसेल ते फ्राय करले जे तळून मसाला लावून केलेले असते ते आवडतं त्याला हो ना? आता मुलगा एवढ्या मोठ्या पडद्यावरती दिसणार आहे आणि तुमच्या तुम्ही जिथे राहता कलिनामध्ये तिथे तर फार मोठी चर्चा सुरू झालेली असते भरपूर चर्चा झाली तुम्हाला कशा रिएक्शन मिळतात सगळ्यांकडे रिएक्शन असं म्हणजे पहिले तर एवढी मला एवढी होत नव्हतं आता कोण बघते तिथे असं बघत राहिले ते अजून जास्त अजिब वाटते मला हो ना आणि एवढी खुशी पण वाटते की आता माझा मुलगा एवढा मोठा झालाय आणि एवढं नाव झालंय सक्सेस झालाय तो मग खूप खूप आनंद आहे मला हो ना क्या बात है सनी अगर इस सक्सेस के बाद में अगर तुम्हें मोलने, मिलने का मौका मिलता है किसी बॉलीवुड एक्टर से तो किस से मिलना चाहोगे सबसे मिलना चाहता हूँ फिर भी सबसे पहला नंबर तो <laughs> एक पहला पहला है रजनीकांत रजनीकांत से मिलना चाहोगे नंबर दोनों नाम रोशन से अच्छा ऋतिक का डांस आता है तुम्हें

वो क्रिश का वो लिया था आपने वो मास्क नहीं नहीं मतलब कुछ अपना मास्क लेके मतलब कभी मेरा दुपट्टा रुमाल से लेके ऐसा बांध लेता था ऐसा तो, तो बांधून घ्यायचा तसा हां सतोण बांधून घ्यायचा आणि ते ऍक्शन मूवी करायचा टीव्ही समोर राहून की मी पण आता क्रिश झाले म्हणून तो कसा कसा करते ते सनिया ऍक्शन म्हणजे दुपट्टा इथं लावायचा तो आणि ते हवा मध्ये उडण्यासारखं ते बेडवर ना खाली खालून बेडवर उड्या मारायचा कसा कसा सनी कसा करते ते वो वो उडने का एक्शन खाली उडने का एक्शन ऐसा करता था मैं हां और हा, बेड से मैं जंप मारता था ऐसे करके हां और फिर वो उडने का एक्शन करते थे हां जी तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे खरं तर आपण ज्या वेळेस आपल्यासमोर एखादा ऍक्टर येतो आपण अगदी त्याच्याकडे अशा खूप आपण म्हणतो उत्सुकतेच्या नजरेने बघत असतो त्याच्याकडे की अरे अक्षय कुमार दिसतोय अरे आपल्याला सनी देओल दिसतो किंवा रितिक रोशन दिसतोय इव्हन मराठी आर्टिस्टच्या बाबतीत आपल्यासमोर होतं पण आता मुलगाच म्हणजे नातूस थेट मोठ्या पडद्यावरती बघायला मिळतोय तुम्हाला तुमच्या नातलगांकडनं काय रिएक्शन आल्या एवढं काय आमच्या तुळजाभवाने आहे माझी आई हा त्याच्यामुळे माझा नातू एवढा इथपर्यंत पोचला दुसरं ते आमच्या आशीर्वाद सगळ्यांच्या आशीर्वाद माझं नातू एवढं मोठं करणार आहे आम्हाला सप्नत बी नव्हतं आम्ही तर एकदम एक गरीब लोक आहे एवढं काय आम्हाला समजत नाही पण आजीने आज काय बक्षीस द्यायचं ठरवलेलं बक्षीस काय बी देणार आहे माझ्या खुशीने ते नातून एवढं मोठं बक्षीस दिलं तर मी काय देणार पण <laughs> तरी काहीतरी खाऊ साठी पैसे खाऊ ते खाऊ बनवून देणार त्याला काय काय बनवून देणार काय मी ते गोड काय बी खातो गोड त्याला काय आवडतं स्पेशली काय गोड मध्ये खीर आवडते खीर आवडते त्याला स्पेशली सरी आप वहां पे साइन लैंग्वेज भी सीखे ऐसा हाँ, पता चला हाँ ऐसा करता था वो अच्छा गाने तो उसका क्या मतलब है वो सैडो सैडो और दिल से पूछ सैडो और दिल से पूछ हाँ। अच्छा क्या तो क्या दिल से क्या कुछ नहीं मैं पापा शकल बन का दो मिनट आग बन करता था पापा शकल देख के करता था मैं। अच्छा पापा को सामने लाता था अच्छा सरिया आपके गले में एक लॉकेट दिख रहा है किधर है वो लॉकेट ये वाला हाँ ये, ये वाला, हा, हा, ये वाला।, हा, हा, ये वाला। तो आपको दिया, हाँ कुछ है? एक आंटी दिया मेरे से आपका ये ये लॉकेट किसने ख्याल देख के बडे आपको आपको पे देख के के ने दिया क्या क्या स्टोरी है उसके पीछे वाह मला खास करून दर्शकांना आपल्याला सांगायचं आहे एक म्हणजे मुकबधीर एक महिला होती तिने सनीचा चित्रपट बघितला आणि तिला तो इतका आवडला असं म्हणतो आणि ते ती तो चित्रपट आवडल्यानंतर सनीला खास करून तिने आपल्या गळ्यातलं लॉकेट काढून दिलं हे पहिला मेरे खालचे आपका पिक्चर देखणे बेस्ट गिफ्ट था हा ना हा आ, 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 आता काय यानंतरचे प्लॅनिंग असणार आहे काय ठरवलं तुम्ही म्हणजे आता तर खूप गर्दी होत असेल घरामध्ये खूप लोक भेटायला येत असतील आणि आता अर्थात सनी तसा लहान आहे त्याचं शिक्षण हा एक महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही तुम्ही पुढचं प्लॅनिंग म्हणून काय केलं डिस्कस असणार आता आम्ही अजून नाही फक्त मला आता विचार एवढाच आहे की मी आता त्याचं शिक्षणाचं लक्ष देऊ हे सर्व आम्ही पुढे बघणार म्हणजे आता मेन एक वर्षाचा अभ्यास आणि तीन महिन्याचा अभ्यास ते आता अंतरामध्ये आहे आणि त्याला ना आता त्याच्या मित्राबरोबर पुढे जायचे पाठी नाही राहायचे फ्युचर लाईन मध्ये तो पुढे गेले तर चाललेल आता तो गेला सक्सेस आहे शिक्षणामध्ये पण तो पुढे असायला पाहिजे मला असं हे करायला आहे म्हणजे म्हणजे तो आता अभ्यासामध्ये पाठी असल्या तर आपल्याला आवडणार नाही त्याचे मित्र पण त्याच्या समोर तो त्यांच्या बरोबर राहायला पाहिजे म्हणून मग मी त्याचा अभ्यासाचा काळजी घेते वा वा तो क्लास बी सारे दोस्त भी होगा अरे भाई सरी बडी पडदे पे कहा क्या बोला

आर का भी मौका मिलेगा पिक्चर करने کیلئے हो करो वाह क्या बात है चला तुझको खूप खूप अभिनंदन सनी तुझसे खूप अभिनंदन तुम्हा दोघांचं की सरीला एवढा मोठे यश मिळालं आहे आम्ही आमच्या या मराठमोळ्या सनी करता त्यांनी यापुढे अशाच पद्धतीने स्पीड में जाना है, है ना दोस्त एकदम स्पीड में जाना सो यो ऑल द बेस्ट थैंक यू थैंक यू तुमसे बात करने के लिए या चाशा गप्पा नंतर आता पण इथेच थांबणार आहोत पहा फक्त आईबीएन लोकमत